हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी मस्त चमचमीत आणि टेस्टी अशी सुरमई फ्रायची रेसिपी घेऊन आले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरमई फ्रायसाठी लागणारं साहित्य आहे हे मी सुरमईचे 10-12 तुकडे घेतलेले आहेत. हे सुरमईचे तुकडे मी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि याला थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे. सुरमई हा नाजूक मासा असतो, त्यामुळे आपल्याला अलगद हाताने याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हा मासा जास्त धुतला गेला तर हा कुस्करण्याची शक्यता असते, त्यामुळे याला आपल्याला अलगद हातानेच धुवून घ्यायचा आहे. मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे 3 TSP लाल तिखट, 1/2 TSP गरम मसाला, 1 TSP धणे पावडर, 1 TB आलं लसणाची पेस्ट, फिश फ्राय करण्यासाठी लागणारे आपल्याला तेल, 1/2 TSP हळद, थोडंसं 1/2 चमचा मीठ आणि आपल्याला लागणार आहे 1 TB कोकमचा आघळ. हा जर तुमच्याकडे नसेल तर अशी जर आमसुलं असतील तर ती 7-8 आमसुलं घेऊन यात थोडंसं कोमट पाणी टाकून तासभर साईडला ठेवलं तर याचा चांगला अर्क निघतो, तोही तुम्ही वापरू शकता. आणि आमसुलंही जर तुमच्याकडे नसतील तर याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल. कोटिंगसाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचा जाडसर रवा. मार्केटमध्ये जो साधा तांदूळ मिळतो तो घेऊन त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि तो मिक्सरमध्ये तुम्ही असा रवाळ बारीक करून घ्यायचा आहे. याचं आपल्याला फाईन पीठ करायचं नाही आहे. हा मी घेतलेला आहे 4 चमचे आपला जो रेग्युलर रवा असतो शिऱ्याचा, तो रवा आपल्याला 0 नंबर जो असतो एकदम बारीक तो वापरायचा नाही आहे. त्यामुळे काय होतं, तो पाणी खेचून घेतो आणि मासे आपले ओलसर होतं त्याचं कवर. त्यामुळे आपल्याला हा जो आपण शिऱ्यासाठी वापरतो तो रेग्युलर रवा वापरायचा आहे. याचं प्रमाण असं आहे, जेवढा तुम्ही तांदळाचा रवा घ्याल त्याच्या निम्म तुम्हाला हा आपला जो रेग्युलर रवा आहे तो घ्यायचा आहे. मी हे 8 चमचे तांदळाचा रवा आणि 4 चमचे हा आपला रेग्युलर रवा घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला जे फिश आपण धुवून त्याला मीठ लावून ठेवलं होतं त्याला थोडंसं मीठ लावल्यामुळे पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला हे पाणी अलगद काढून घ्यायचं आहे. पाणी काढून घेतल्यानंतर यावर आपल्याला आघळ लावून घ्यायचं आहे. हा आमचा घरचा आघळ आहे, त्यामुळे हा खूप डार्क आहे. तुम्ही जर मार्केटचा आणि वापरत असाल तर तुम्ही टेस्ट करून त्यानुसार तुम्ही वापरा. खूप डार्क असेल तर आघळ एकदम कमी टाकायचा. हा आघळ आता आपल्याला सर्व तुकड्यांना असं लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी. या सर्व सुरमईच्या तुकड्यांना मी आघळ व्यवस्थित लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूंनी. याला आपल्याला 5-10 मिनटं असं साईडला ठेवून द्यायचं आहे, तोवर आपण मॅरिनेशन तयार करू. मॅरिनेशनसाठी जी आपण वस्तू घेतल्या आहेत ते एकत्र करायचे आहेत एका बाऊलमध्ये. मी एक बाऊल घेतलेला आहे, त्यात आपल्याला आलं लसणाची पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धणे पावडर आणि अगदी थोडंसं मीठ. फिश धुवून झाल्यावर त्याला मी थोडंसं मीठ लावून ठेवलेलं होतं, त्यामुळे मॅरिनेशन पुरतं मी यात थोडंसं मीठ टाकलं आहे. हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत. यात मी 1-1.5 चमचा पाणी मिक्स केलं आहे कारण हे मसाले मला खूप थिक वाटत होते. आपल्याला या कन्सिस्टन्सीमध्ये हे मॅरिनेशन रेडी करायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपल्याला याला जे आपण मॅरिनेशन तयार केलं होतं ते वरून सर्व पीसेसला आपल्याला लावायचं आहे. अशा प्रकारे सुरमईच्या सर्व तुकड्यांना आपल्याला हा जो आपण मॅरिनेशन केलेला मसाला होता तो लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. हा मसाला मी एका बाजूने लावून घेतला. आता मासा पलटी करून आपल्याला दुसऱ्या बाजूनेही सर्व तुकड्यांना आपल्याला हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. या सर्व फिशच्या तुकड्यांना मी
हा मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे। एवढ्या साईजच्या 10 ते 12 तुकड्यांसाठी हा मसाल्याचं प्रमाण व्यवस्थित परफेक्ट होतं। याला आता आपल्याला अर्धा तास असंच मुरू द्यायचं आहे। जोवर आपले फिश मॅरिनेट होत आहे तोवर आपण त्याचं कोटिंग तयार करून घेऊ। जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला जो रवा घेतला आहे तो ॲड करायचा आहे। यात आपल्याला जे आपण लाल तिखट घेतलं होतं त्यातलं एक थोडंसं 2 चिमूट एवढं लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं अगदी थोडं फक्त या कोटिंगपुरतं मीठ आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे फिश मॅरिनेट करून अर्धा ते पाऊण तास झालेलं आहे। आता मी तुम्हाला हे फ्राय कसे करायचे ते दाखवते। आपल्याला असं एक खोलगट पॅन घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल आपण जे तेल सोडू ते असं त्याच्यामध्ये व्यवस्थित राहील। मी आता हे 2-3 चमचे यावर तेल सोडून घेते। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल कडकडीत गरम झाल्यावरच आपल्याला या फिश फ्राय करण्यासाठी सोडायचं आहे। आपण जो मॅरिनेट केलेला फिश आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण जे कोटिंगसाठी तयार केलं होतं मिश्रण त्यामध्ये आपल्याला हा फिश असं ठेवायचं आहे। त्याच्यावरून थोडंसं आपल्याला असं हे मिश्रण टाकायचं आहे। परत त्याला पलटी करून घ्यायचं आहे परत थोडं वरून टाकायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला असं थोडंसं वरून प्रेस करायचं आहे अगदी थोडं आणि हा फिश आता आपल्याला तेलामध्ये पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी सोडायचा आहे। अशा पद्धतीने मी अजून फिश कोटिंग करून फ्राय करून घेते। असं कोटिंग करून आपल्याला फिश ठेवायची नाही आहे। असं कोटिंग करून झाल्यावर फिश आपल्याला लगेच फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये टाकायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फिश फ्राय करायची आहे। यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे असंच याला फ्राय होऊ द्यायचं आहे। 2-3 मिनटं झालेली आहेत आता आपल्याला याला चेक करून बघायचं आहे। हा बघा हा फिश खालून व्यवस्थित फ्राय झालेला आहे। याला आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। हे मासे पलटी करून घेतल्यावर याच्यावर आपल्याला अजून एक चमचाभर तेल सोडायचं आहे पण यावर आता कच्चं तेल सोडायचं नाही आहे तर एका पॅनमध्ये थोडंसं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला त्यावर सोडायचं आहे। तुम्ही जर एकदम पातळ बॉटमचा पॅन घेतला तर मासे करपू शकतात 1-2 मिनटात। मग तुम्ही गॅसची फ्लेम ॲडजस्ट करू शकता। लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे गॅसची फ्लेम। या फिशला आपण फक्त सुरुवातीला फिश फ्राय करायला टाकल्यावर एकदाच पलटी करून घेतलेला आहे। याला सारखं पलटी करायचं नाही आहे। आता हे फिश पलटी केल्यावर दुसऱ्या साईडने हे फ्राय झाले की हे सुरमई फ्राय खाण्यासाठी रेडी आहे। आता हे सुरमईचे तुकडे दुसऱ्या साईडने फ्राय झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट फ्राय झालेले आहेत। याला आता आपल्याला एका जाळीवर काढून ठेवायचं आहे। जर तुम्ही हे डायरेक्ट डिशमध्ये ठेवलात तर वाफेमुळे ते खालून ओलसर होतात त्यामुळे थंड होईपर्यंत याला आपल्याला असं जाळीवर ठेवायचं आहे। मी हे सर्व फिश असे जाळीवर काढून घेते। अशा प्रकारे क्रिस्पी आणि चमचमीत अशी सुरमई फ्राय खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही ही सुरमई फ्रायची रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या फिश फ्रायच्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।